नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. तर आपण एक हिवाळा स्पेशल ब्रोकोली सूप बघूया. तर सर्वच भाज्या छान मिळतात. हिरवीगार ब्रोकोली, फ्रेश ब्रोकोली आणली आहे मी, तर तशीच घ्यायची, पिवळी पडलेली घ्यायची नाही, हिरव्या रंगाची पाहिजे, तर ती फ्रेश असते. तर त्याचा आपण सूप बघूया. आणि त्याच्यात थोडा ट्विस्ट द्यायला मी बदाम पण घातलेले आहे. तर ब्रोकोली आल्मंड सूप आहे. पाणी उकळत ठेवलेले आहे. एक लहान साईजची ब्रोकोली आहे, त्याची अशी फुलं तोडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालूया या पाण्यात, आणि ब्रोकोली एक मिनिटभरच त्याच्यात ठेवून ब्लांच करून घ्यायची. त्याचे शिजल्यावर अजून त्याचा कलर डार्क होतो, बघा तुम्ही, डार्क हिरवा होतं. एक मिनिटभर आपल्याला ह्याच्यात ठेवायचं गरम पाण्यात. जास्त कुक करायचं नाही, जास्त कुक केलं त्याचा हिरवा रंग नाहीसा होतो. ब्रोकोलीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, आयर्न असतं, तर खूप हेल्दी आहे. माझ्या नाती तर नुसतंच फ्राय करून नुसतेच ब्रोकोली येता जाता खातात, तरी खूप हेल्दी सूप आहे. तर तुम्हाला नक्की करून बघायला पाहिजे. एक मिनिटभर झालेलं आहे, तर मी हे काढून बर्फाच्या पाण्यात टाकते. तर त्याचं कुकिंग थांबवायचा हेतू आहे आपला. ब्रोकोली नुसतं बटरवर थोडं गार्लिक घालून फ्राय करून सॉल्ट पेपर घालूनही खाऊ शकता, ब्रोकोली सॅलड करू शकता. तर आपण आता ह्याच्यातच व्हाईट सॉस बनवूया. तर एक टेबलस्पून आपण बटर घालतो आहे, त्याच्याऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण घालू शकता. थोडंसं त्याच्यावर मी तेल घालते, कारण बटर दळून जातं. त्याच्यात एक बेलीफ घालतो आहे, तेजपान. तर ह्याच्याबरोबर आपण एक कांदा बारीक करून घातलेला आहे. कांदा थोडासा परतून झालेला आहे, तर त्याच्यावर आपण एक चमचावर मैदा घालतो. एक चमचा बटरला एक टेबलस्पून बटर आहे आणि एक टेबलस्पून मैदा आहे. कॉर्नफ्लोअर पण घालू शकता तुम्ही. आता मैदा भाजून झालेला आहे, तर त्याच्यात मी आता एक कप दूध घालते. आणि थोडंसं पाणी घाल. अर्धा कप पाणी, एक कपभर दूध घातलेलं. गॅस मिडियम आहे, तर ह्याचा मैदा शिजायला पाहिजे. तोपर्यंत आपण हे शिजवूया. 2 मिनटं लागतील. इकडे आपलं व्हाईट सॉस तयार झालेलं आहे. तर त्याच्यात आपण काळी मिरी व्हाईट सॉसमध्ये थोडंसं मीठ घालतो. आपण आता हे गॅस बंद करतो आहे. बदाम मी गरम पाण्यात टाकून सालं काढून घेतलेली आहे, ब्लांच करून घेतलेली आहे. तर ते आपण टोस्ट करून घेतो आहे. आता ते असे अख्खे बदाम मी त्याचे काप करून घेतले आहेत. तर हे आल्मंड आता आपण टोस्टेड करून घेणार आहे. तर हे आता ब्रोकोली आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तर ब्रोकोली जो प्युरे झालेला आहे, हे तेजपान आपण काढून टाकू, त्याचा फ्लेवर लागलेला आहे. तर आपण आता ब्रोकोलीचं मिक्सर ह्याच्यात घालूया. तर ते रेसिड्यू जायला म्हणून थोडंसं अजून पाणी घालून घालूया. तुम्हाला जितकं पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. तर याला तर आपण फक्त एक उकळी देणार आहे, म्हणजे ते रंग टिकून राहील ब्रोकोलीचा. तिकडे आपण आल्मंड टोस्ट करतो आहे. त्याच्यात एक थेंबर मी ऑलिव्ह ऑइल घालते, त्याचे छान हे होते. अर्धा चमचा घातलेला आहे. पण टोस्टेड झालेले आहे, तर त्यातले मी थोडेसे सर्व करायला ठेवणार आहे, गार्निश करायला. थोडे आत घालणार. गरमागरम वाफाळलेलं सूप तयार आहे. आपण सूप प्लेटमध्ये काढूया. तर ह्याच्यात आपण हे टोस्ट केलेले आल्मंड घालून
सर्व करू। अशा रीतीने आपला ब्रोकोली आलमंड सूप तयार झालेला आहे। खूप टेस्टी लागतं, तुम्ही करून बघा, खूप हेल्दी पण आहे। विंटरमध्ये गरमागरम सूप प्यायला मजा येते, तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।